श्री दानलिंग महात्म्य अध्याय आठवा। श्री गणेशाय नमः। श्री दानलिंगाय नमः। एता उमळ वाडस्थानी सकळ धावले सन्मानी भेरी नादाची ध्वनी आनंद भुवनी न समाये शिष्य जन भाटी व गर्जती अद्भुत महिमा तुझा म्हणती स्थापिला नंदिकेश्वर महीवरती काय कीर्ती वाणावी रेवन म्हणे मत्स्य जीवन नसता तळमळी जेवी प्राण तेवी न देखता तुझे चरण होय निर्वाण आमुते हासोनी बोले जगद्दानी तुम्ही आवडता प्राणाहुनी भक्त माहेर माझे म्हणोनी वास ए स्थानी केलासे कन्येची काकुलती सदा चिंता माता पिता करती तेवी वाटे माझ्या चित्ती भक्त प्रीती मजवरी जगद्दानीचे ऐकोणी उत्तर हर्ष मानिती नारी नर धन्य आमुचे दैव थोर जगदाधार जगा आला धन्य रेवनजी होय भक्त ज्यामुळे देव होय अम्मा प्राप्त जयशी जानवी आनोनी भागीरथ पूर्वज मुक्त करूपाहे स्वार्थ परमार्थ साधन केले जगासे उद्धारण जानवीचे दर्शन गुण झाले पावन नवखंड नवखंड पृथ्वी माझी पाय धन्य म्हणती भगीरथाय किंवा पुत्र कुंती तनय आंजनी तनय धन्य म्हणती धन्य म्हणती तो पुंडलीक जाचे नि देव उभा राहे ठीक भक्ती मुक्ती सी भाविक तुच्छ स्वर्ग लोक मानिती म्हणती स्वर्ग दूर दिसे भूमी भांडारीच देव वसे भक्त्या उपासना करीती जैसे होती तैसे त्रिदेव देव तुष्टो निया भक्ती भक्त प्रीती धरोनी चित्ती स्वर्ग लोकाते सांडिती मही विचरती मानव देही मानव देह धरोनी धरा उद्धरावे पापी नरा आला वाट तसे या चरा चरा बोलती विचारा या परी करिता स्तुती निंदके जंगमे ऐकिली श्रवणोक्ती न सहावे क्रोध तया चित्ती पडली भ्रांती म्हणती लोक तव एक कोण्या दिवशी पातले जंगम पुरासी मिळाले बहु समुदायसी जंगमार्चे नेसी ते देवा एकमेका ते बोलती दानलिंग महिमा सांगती साक्षात ईश्वर तया म्हणती सांगती स्थिती एकमेका म्हणती उमळ वाडस्थानी गजर होतसे अनुदिनी रात्रंदिवस अहोरजनी नामध्वनी होतसे दानलिंग नाम घोष सदा गर्जिती नारी पुरुष विसरोनिया कुळधर्म सौरस झाले दास पै त्याचे ऐसे तव तया भुलोनी टाकिले स्वधर्मा करोनी हानी पिसे लागले सर्वां म्हणोनी हांसती खुनी बोलोनिया सकळ मिळोनिया जंगम मूर्ती कुबुद्धी साधोनी काढिली युक्ती चवरंग करोनी शिल्पिका हाती मंत्र कुमती भारविले की चवरंगी बैसता तक्षणी जैसा शरीरी स्पर्शता अग्नी प्राण त्यजावे चरफडोनी तई प्रयत्ने योजिले
वस्त्रभूषणे फळफळादिक घेऊनी आले सकळीक जंगमानमिति अतिहरिक पाहु कौतुक पै म्हणती लिंग धारण वाय फळ भक्त नव्हे तो पांचाळ चेटके भोंदू निया सकळ जंगम सकळ बुडविले मिळवनिया जंगमाचे मिळी ते सारे येवो निया जवळी जोडोनिया बद्धांजली बोलती सकळ स्वामीसी म्हणती दानलिंग स्वामिया तू तारक होसी भूमंडळिया चारी वर्ण अठरा याती सया उद्धरावया स्वामी तू म्हणोनिया तू सोपस्कार पुढे ठेविले समोर पाहोनिया दानेश्वर हासे फार दाटले म्हणती मजसाठी करोनी यत्न आनिले असती बहु प्रयत्न धन्य जंगम तुम्ही रत्न बुद्धी प्रयत्न कुबुद्धीसी मग सैब सिद्ध उभयतांसी म्हणती अत्यादरावे जंगमासी स्वामी आज्ञा त्यासरसी आसन सर्वांसी दीधले सन्मानिता बहुतया संतोष झाला पाहोनिया बोलवितांची शिष्यासिया नमिती पाया येवोनिया भक्त अभक्त सर्वजन ग्राम परग्रामी येऊन बैसले होते स्वामी कारण सभा सदन दाटोनी तवया वेळी शिष्यासी ऐका म्हणती सैब सिद्धासी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रासी चारी वर्णासी नमावे यती संन्यासी मुनी तापस जोगी जंगम वैदिक विद्वांस पुराण पंडित फकीर वृत्ती उदास नमिता दोष नाशती सिद्ध चारण गण गंधर्व देवांश जानावे हे सर्व म्हणोनी नमावे धरून भावे देव पावे भक्तीसी न पहावे गुणदोष काही अवघेची शिव स्वरूप पाही परी न जाणती मूर्ख मानस तेही हृदय तामस गुणवृत्ती तामस गुणाचे निवृत्ती रजो गुणासी मेळवी संगती दोनी मथोनी एकमती अनर्थ स्थिती वोढविली वोढविती अनर्थाते न पाहती पुण्य पापाते करू पाहती जीव घातते परी कर्म त्याते न सोडी कर्म न सोडी कदा त्यासी कुंभ पाकी त्या हाती मिरासी म्हणोनी वर्तावे सुकर्मासी पुण्य राशी सुख भोग न विचारिती जे कर्म कर्मासी नरत्व जन्म कैचा तयासी सांडोनी मानव देह चौऱ्याऐंशी भोगने त्यासी होतसे मानव देह असता आपणासी वोळखावे जीव जंतुसी उत्तम मध्यम कनिष्ठ वर्णासी ज्ञान दृष्टीसी पहावे जारण मारण उच्चाटन मंत्र तंत्र प्रयोग साधन सहसा करू नये जाण घात होणे आपणासी जे जे होते जंगमाचे चित्ती ते बोलोनी दाविती घाबरे होऊनी पहाती मनी चिंता बहुतची स्वामी म्हणती सर्वत्रासी ऐका माझ्या वचनासी कृत्रिम भाव वर्ततो जगासी नाश तत्काळेसी त्या होती
मनी वसो निया कपट वरी बोलती गोड गोमट जैसे कुचराचे अंतर कडवट तैसे गोष्ट बोलती असो पुण्य की पाप गणन न विचारिती पापी जान मनोनिया दाविते झाले सर्वजन जंगम खून अंतरीची साळी मुष्टी घेवोनी हाती चौरंगी सैबासी ठाकी म्हणती तडतडा उडोनी लाह्या होती जन पहाती टकमका तडफडोनी उठती लाह्या तैसेची हो उठेले जंगम देहा एकमेकावरी कोसळोनिया पडती धरणीवरी तेव्हा शिष्यादी सकळ जन चोज पहाती दुरुण अनर्थ वोढवला जंगमा लागुन नये वचन बोलता ज्याचे लिंग त्यासी मारी देती टोले उरावरी पळो पाहती ते बाहेरी मेघ भारी अंधारिले कडकडोनी येतसे वीज दनानी तसे मेघराज रेवन म्हणे काय मौज पहासी आज स्वामिया ऐसे विघ्न हे अलोट पाहोनी भ्याले ते सदट जंगमाचे वाळले ओंठ शब्द न फुटे बोलावया एरुलिंग निष्ठुरोनी शिक्षा दावी टोले मारुणी जावो पहाती जरी धावणी प्राणहानी मेघ करी मग मिळो निया सकळी दानलिंग महिमा ते काळी आठवोनी जंगम मिळी केली हरळी एकची दानलिंग नाम गर्जता ध्वनी विघ्ने गेली जेथीच्या तेथे पळोनी निरखुनिया पाहती देवगणी चौरंगी झनी पै देखिला चौरंग नवे ते सिंहासन वरी घालोनिया आसन बैसला दिसे त्रिनयन भस्मधारण प्रत्यक्ष जंगम मनती धन्य दिवस भावा भाव कुबुद्धिनाश करोनी दाविले रूप सुरस झालो निशेष पापहीन मग जंगमासी दानलिंग करी धरोनिया चांग जवळी बैस बोनी सवेग म्हणे वाऊगे न वर्तावे जंगम जे का त्रियक्षर सांगेन त्याचा ऐका विचार जनन झाले त्यासी दूर गमन विचार पै नाही मरणाची खुंटुनी वाट हे त्रिअक्षरांचे महत्व दाट वेदशास्त्रे होऊनी पाठ गर्जती सुभट या लोकी पहा स्थावर आणि जंगम हे शिवस्वरूप असे परम या वाचोनी ते स्तोम न दिसे परम वाटते त्रिअक्षर जंगम नाम जे का जपती हृदय नेम धरोनी ध्याता पुरती काम असे सुगम म्हणवोनी रामलिंग अनादि नाम जग व्यापोनी जाहला जंगम म्हणोन म्हणती स्थावर जंगम निगमागम वंदिती जे जंगम नाम असे त्रिजगासी स्थूळ सूक्ष्म कारण महाकारणेंसी देहलिंग म्हणोनी जनासी नाम शास्त्रोक्तीसी लागती येथे लिंगा लिंग भेद जो पाहे तोची अबद्ध अवघाची ब्रह्म स्वरूप स्वतः सिद्ध असता भेद कायसा ब्रह्म स्वरूप तेची तंतु विनिती वरी रंग रंगातिल्या ते वर्ण होती तेची विनल्या तया पट म्हणती जान त्वरित उत्तम मध्यम
जे जे आवडे त्यास ते ते प्राप्त पूजा फळास ते भोग भोगोनी संतोष जीव शिवास पै होतो जीव शिव ते एक होवोनी लिंग देह चालविती झनी भिन्न होता तक्षणी पट रूप देह सांडिती या कारणे तुम्हास सांगितले नीती शास्त्रोक्तीस न योजावे जीवनास पर प्राणास जाणपा हे ऐकोनिया सर्वजन प्रणिपातिले स्वामी कारण जंगम मनती धन्य धन्य न कळे महिमा पै आम्हा न कळोनी आचे महिमान आलो आम्ही सर्व मिळोन परिदान लिंग दयाळ म्हणून रक्षिले जाण आम्हासी मग निरोप घेवोनिया गेले आपुल्याल्या ठाया कीर्ती भरली चौराष्ट्री धन्यदानया म्हणताती हे वार्ता विस्तारेसी ऐकोनी येतील महंत ऋषी नाना फळे फळ कर्दळींसी घेवोनी भेटीसी पैयेती हे अष्टमाध्यायी कथन बोले कवी हेमाद्री नंदन पुढे परिसोत हे महिमान कृपा पूर्ण करील तो इति श्री दानलिंग चरित्र जंगम गर्व हरणो नाम अष्टमोध्यायः शुभं भवतु।